नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण करंट अफेअर्सच्या लेक्चरला या नवीन फॉर्मॅट मध्ये सुरू करणार आहोत। अशा प्रकारचं हे आपण पहिलाच लेक्चर घेणार आहोत। ऑलरेडी आपण थोडंफार या फॉर्मॅट मध्ये स्पेशल संडेचे लेक्चर्स मी तुमचे काही कंडक्ट केले होते, त्याला तुमचा नक्कीच खूप चांगला प्रतिसाद होता। तुम्ही त्या लेक्चरसाठी मला काही छान छान टॉपिक्स सुद्धा सजेस्ट केलेले, ते टॉपिक्स आहेत अजून माझ्याकडे, तसेच आपण नक्कीच पुढे ते लवकरच घेऊया। स्पेशल संडेचे लेक्चर्स तर येणारच आहेत, पण आता जे सगळे पुढे करंट अफेअर्सचे लेक्चर मी तुमचे कंडक्ट करेन ते याच पद्धतीने असणार आहेत। तुमचे काय सजेशन्स असतील ना तर ते मला आधी नक्कीच सांगा, तुम्हाला कसे वाटतायत हे लेक्चर्स ते पण सांगा। आणि प्लस महत्वाचं म्हणजे जर मी तुम्हाला वाटत असेल खूप जास्त फास्ट बोलते किंवा खूप जास्त स्लो बोलते तर तसं पण सांगा, नक्कीच तुम्हाला जसं बरोबर वाटेल समजायला इझी जाईल तसंच मी शिकवणार आहे तुम्हाला। ओके, सो आजचं पहिलंच लेक्चर आहे, थोडंसं पॉझिटिव्ह नोटवरच आपण सुरू करूया। एक महत्वाची आणि खूप चांगली बातमी आहे, ते म्हणजे आंबोलीमध्ये महाराष्ट्रातलं नवीन जैव विविधता वारसास्थळ घोषित करण्यात आलेलं आहे। आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला एक प्रदेश आहे, तालुका आहे सिंधुदुर्ग सावंतवाडी जवळ। इथे आपण लोकेशन एक्झॅक्टली बघितलं तर हा सिंधुदुर्गचा जिल्हा आहे, हे मालवण वगैरे आपल्याला इथे दिसतच आहे आणि इथे आहे आंबोली। आंबोली याआधी ऑलरेडी बऱ्याच वेळेला प्रसिद्ध असतं, एकतर टुरिस्ट प्लेस तर आहेच आणि एक बघा फुलपाखरांचं गाव सुद्धा आहे आंबोली जवळ। अच्छा, ते फुलपाखरांचं गाव कोणतं आहे, त्याचं नाव काय ना, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। मग अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या हेरिटेज वारसा जे आहे, जैवविविधता वारसासाठी जे प्रदेश आंबोलीमध्ये ऑलरेडी आहेत, अजून एक नवीन ऍड झालेले। मग यामध्ये हा जो जैवविविधता वारसा स्थळ, आता प्रत्येक वेळेला ना मी जैवविविधता वारसा स्थळ म्हणून उल्लेख नाही करणार आहे, वारसा स्थळ म्हणूनच बोलेल, कारण की ते जैवविविधता बोलायला खूप जास्त एनर्जी परत जाते आणि तुम्ही सुद्धा ऐकून ऐकून कंटाळाल। मग हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटाजवळ महाराष्ट्र सरकारने हे क्षेत्र घोषित केलेलं आहे। आता महाराष्ट्र सरकारने इथे आले मग तुम्हाला एक आयडिया आलीच पाहिजे की कोण घोषित करू शकतो अशा प्रकारचा प्रदेश, तर ते म्हणजे राज्य सरकार। आपल्याला लेक्चरमध्ये पुढे हे बघायचंच आहे की कोण कशा पद्धतीने अशा प्रकारचा प्रदेश घोषित करू शकतो। ऑलरेडी अशा प्रकारचं वारसा स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का, आहेत तर ते कधी कधी घोषित करण्यात आलेलं आहे, राईट, आणि का घोषित करण्यात आलेलं आहे हा जैवविविधता वारसा स्थळ, कारण की इथे एक दुर्मिळ गोड्या पाण्यातला मासा सापडलेला आहे। हा मासा कोणी शोधून काढलेला आहे तर ते म्हणजे आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जो दुसरा मुलगा आहे तेजस ठाकरे। आदित्य ठाकरेला तर आपण सगळ्याच ओळखतो, तेजस ठाकरे एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, त्याचबरोबर एक वाईल्ड लाईफ अभ्यासक आहे, रिसर्चर आहे। त्याने ना याआधी ऑलरेडी भरपूर असे पश्चिम घाटामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या छोट्या छोट्या जीवांच्या प्रजाती शोधून काढलेल्या आहेत। मागच्याच वर्षी त्याने पश्चिम घाटातच एक नवीन पाल शोधून काढलेली, एक नवीन लिझर्ड शोधून काढलेली। तुम्ही पाहिजे तर त्याचं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावर बऱ्याचशा अशा नवीन शोधकामांची माहिती त्याने दिलेली असते। याबद्दल सुद्धा बरीचशी माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर दिलीच होती। तर आता यामध्ये तो एकटा नाहीये, त्याच्याबरोबर अजून त्याचे दोन सहकारी आहेत। तर या तिघा जणांची टीम आहे, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्याच्या आंबोळीजवळ शिष्टुरा हिरण्यकेशी हे नाव तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की कोणत्या माशाच्या संवर्धनासाठी हे हेरिटेज साईट घोषित करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे शिष्टुरा हिरण्यकेशी, ठीक आहे। नवीन गोड्या पाण्यातले माशाची प्रजाती आहे, तुम्ही जर इथे हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दिसत असेल की हे दोन मासे आहेत, खूप असे वेगळे वेगळे कलर्स आहेत, मल्टी कलर्ड मासा आहे, पण तरी सुद्धा त्याला हिरण्यकेशी सोनेरी म्हणून तिकडच्या गावच्या लँग्वेजमध्ये म्हटलं जातं। जर तुम्ही हा फोटो बघितलात, बघा या फोटोमध्ये एक असं गोल्डन लेअर आहे या माशावर ना, राईट, आणि हा जो फोटो आहे म्हणजे हे आर्टिकल लिहिण्यात आलेलं एका मॅग्झिनमध्ये या तिघांकडूनच, जे प्रवीणराज टी ठाकरे म्हणजे तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम, सप्टेंबर 2020 मध्ये। मग त्याच्यानंतर हा जो प्रदेश आहे तो एक सायंटिस्ट मध्ये इन जनरल ऑब्व्हियसली सगळ्या लोकांमध्ये नाही फेमस झालेला। मग तिथेच गावातल्या लोकांनी एकत्र येऊन एक छोटी अशी मागणी केलेली सरकारकडे की या माशाच्या संवर्धनासाठी किंवा या जागेसाठी। हा मासा ना कुठे आढळून येतो ना, ती प्लेस खूप युनिक आहे। इथे एक मंदिर दिसते आपल्याला, त्या मंदिराला हिरण्यकेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं। एक शंकराचं मंदिर आहे, पार्वतीचं मंदिर आहे आणि या मंदिराजवळ तुम्हाला बघा इथे एक छोटंसं कुंड दिसत असेल किंवा ह्याला आपण तलाव सुद्धा म्हणू शकतो। तर या कुंडाजवळ, या नदीच्या उगमाजवळ ही नदी आहे हिरण्यकेशी नदी,
तर हिरण्यकेशीच्या उगमाजवळच हे मासे आढळून येतात, मग तेवढा जो भाग आहे तो संरक्षित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, इथे आपल्याला बघा फोटोमध्ये या पॅम्पलेटमध्ये दिसतोय देवाचं मासं, तर लोकल लँग्वेजमध्ये या माशाला देवाचा मासा म्हणून म्हटलं जातं. आणि इनफॅक्ट नदीचं उगमस्थान आहे, इथे मंदिर आहे, तर ऑलरेडी हा प्रदेश त्या गावातल्या लोकांसाठी म्हणजेच त्या लोकल लोकांसाठी पवित्र आहेस, तो सॅक्रेड प्लेस मानलं जातं. या मंदिराच्या मागे तुम्हाला ना इथे देवराई सुद्धा दिसून येते. देवराई हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीच असेल की एखादा प्रदेश तो देवराईच्या नावाने संरक्षित केला जातो. ओके, सो आता सध्या आपण त्यावर जास्त डिस्कस करूया नको. हे तुम्ही बघितलेलंच आहे किती प्रदेश आहे हा, तर 2.11 हेक्टर एवढाच प्रदेश आहे. त्या नदीच्या उगमाजवळच आहे, म्हणजे जास्त प्रदेश नाही आहे, थोडासाच आहे. आणि मासेमारी केल्यामुळे या माशाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं म्हणूनच हे प्रयत्न करण्यात आलेले. बघा मासे आणि या सिंधुदुर्ग एक टुरिस्ट प्लेस पण आहे, आणि हा थोडासा सिक्रेट प्लेस असला तरी, सिक्रेट टुरिस्ट प्लेस असलं ना तरी सुद्धा तिथे लोक हल्ली जातातच. मग तिथे कचरा वगैरे सुद्धा भरपूर होतो, मग या माशाच्या अस्तित्वालाच एक धोका निर्माण झाला होता. ओके, आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले ठाकरे वाईल्ड फाउंडेशन आणि मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब. तर जे मलबार क्लब आहे ते ऑलरेडी मुंबईमध्ये खूप फेमस आहे, जसं आरे कॉलनीच्या वगैरे तुम्ही बघू शकता, संरक्षणासाठी हा क्लब नेहमीच पुढे असतो. आणि त्याचबरोबर ठाकरे वाईल्ड फाउंडेशनचा जो प्रमुख आहे तो तेजस ठाकरेच आहे. ठीक आहे, तर ह्या दोन संस्था तर होत्याच, प्लस त्यांच्याबरोबर तिकडची लोकल लोक म्हणजे गावातली लोक सुद्धा होती, त्यांनी मागच्याच महिन्यात मागणी केलेली सरकारकडे. ठीक आहे, मग आता या आधी असे कोणते वारसास्थळ आहेत का? जैव विविधता वारसास्थळ. ओके, प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवा, मी वारसास्थळ बोलताना तिथे जैव विविधता हे आणलेलंच आहे. चार वारसास्थळं आहेत अशा प्रकारची, म्हणजे हे झालं पाचवं. पहिलं जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील ग्लोरी ऑफ अल्लापल्ली. आपल्या महाराष्ट्रामधलं हे सर्वात पहिलं असं वारसास्थळ आहे जे 2014 घोषित करण्यात आलेलं. ठीक आहे, हे बायोडायव्हर्सिटी पहिलंच वारसास्थळ आहे. त्यानंतर सेकंड आहे जळगावमधलं लांडोरखोरी पार्क. या लांडोरखोरी पार्कला शिवाजी पार्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इनफॅक्ट हा जो पार्क आहे तो 2017 घोषित करण्यात आलेला. अच्छा बरं, जे गडचिरोली जिल्ह्यामधलं ग्लोरी ऑफ अल्लापल्ली आहे ना, तो एक नक्षलवादी एरिया आहे आणि तो ऑलरेडी संरक्षित प्रदेशच होता. त्यानंतर पुण्यातील गणेश खिंड जे 2019 याला वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायरिस्टा दलदल. तर हे सुद्धा गावातल्या लोकांच्याच प्रयत्नांनी झालेलं, जे याच वर्षी जानेवारी 2021 आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेलं. आणि आता हे जे पाचवं वारसास्थळ झालंय तर ते म्हणजे अंबोली जिल्ह्यामधलं. ठीक आहे, सॉरी अंबोलीमधलं. आता अशा प्रकारचं जैवविविधता वारसास्थळ कशाद्वारे घोषित करण्यात येतो किंवा राज्याला हा हक्क कुठून मिळालेला आहे, तर त्यासाठी एक ऍक्ट करण्यात आलेला आहे, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002. हा ऍक्ट लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे. इनफॅक्ट यानुसारच नक्की जैवविविधता वारसास्थळ काय ना ते डिफाईन करण्यात आलेलं आहे, जिथे ज्या प्लेसवर अशा प्रकारच्या युनिक अद्वितीय रेअर स्पीशीज मिळतात, यामध्ये रोपटी सुद्धा येतात, म्हणजे जीव आणि त्याचबरोबर वनस्पती या सगळ्यांचा समावेश होतो जे खूप रेअर आहेत, तर त्या प्रदेशांना अशा प्रकारचं स्थळ वारसास्थळ घोषित करण्यात येतं. आणि यामध्येच कलम 37 नुसार स्थानिक संस्थांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला जैवविविधतेच्या महत्वाच्या क्षेत्राविषयी सूचित करण्याचे अधिकार आहे. स्थानिक संस्थांच्या सल्ल्यानुसार का? कारण की बऱ्याच वेळेला बघा, आता एखादा प्रदेश असेल तर तो तिकडच्या स्थानिक लोकांना जास्त माहिती असतो, राईट ना? मग त्या प्रदेशातल्या संस्था, स्थानिक लोक आणि राज्य सरकार यांच्या मदतीने अशा प्रकारचा वारसास्थळ, जैवविविधता वारसास्थळ घोषित करू शकतो. ठीक आहे, सो आपण याबद्दल आता बरीचशी माहिती बघितलेली आहे. थोडंसं ना मी तुम्हाला जाता जाता नदीबद्दल सुद्धा एक सांगते. ही जी हिरण्यकेशी नदी आहे ना, ती सुद्धा एक युनिक नदी आहे असं आपण म्हणू शकतो. या मंदिराजवळच आपण बघितलं याचा उगम होतो, राईट? पण ही अशी नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी नाही आहे. आपण जर कोकणात बघितलं तर कोकणातल्या सगळ्या नद्या या पश्चिम वाहिनी असतात, पण हिरण्यकेशी नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे आणि ती घटप्रभा नदीला जाऊन मिळते. घटप्रभा नदी ही इथे उगम पावते बेळगावमध्ये, आणि घटप्रभा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ओके, तर या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. काही महत्वाच्या गोष्टी, कृष्णा नदीच्या महत्वाच्या उपनद्या कोणत्या त्या पण तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. जसं त्यामध्ये घटप्रभा आहे, मलप्रभा आहे, भीमा, तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. मग त्यातलीच जी घटप्रभा नदी आहे
त्याची उपनदी आहे किंवा त्याला जाऊन मिळते ही हिरण्यकेशी नदी. ओके, हिरण्यकेशी एक संस्कृत शब्द आहे, त्याला आपण मराठीत बघितलं तर ते सोनेरी गोल्डन फिश असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारलेला, त्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की द्या. ओके, आता लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ना ते मला नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू, बाय.